शौर्य मराठीने सोमवारी शहादा येथील एका ठेकेदाराच्या मनमानीची बातमी प्रसारित केली होती. या बातमीचा चांगलाच परिणाम दिसून येत शहादा येथील ठेकेदाराला तहसीलदाराने तंबी देत शहादा येथील समस्येचे निवारण केले. शौर्य मराठीने शहादा तालुक्यातील सुसरी धरण प्रकल्पात डांबरी टाको मटेरियल ठेकेदाराकडून टाकण्यात येत असल्याचे उघडकीस केल्यानंतर व शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया प्रसारित केल्या होत्या. हा प्रकार किती दाहक आणि घातक असल्याचे शौर्य मराठीने दाखवून दिले. परिणामी स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार उदयसिंग पाडवी यांनी त्वरित या बातमीची दखल घेत शहादा तहसीलदारास संपर्क साधला व झालेल्या प्रकाराविषयी विचारणा केली. त्यामुळे तहसीलदार यांनी तात्काळ कारवाई करत पडलेले डांबर संबंधित ठेकेदारास लवकरात लवकर उचलण्याचे सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी शौर्य मराठीचे आभार मानले. शहादा येथे झालेल्या शौर्य मराठी पेटने ठेकेदाराचे डोळे आता उघडले आहे. आज प्रकाशित झालेली शौर्य मराठीला सुसरी प्रकल्पातील रोडाचे काम विस्तारीकरणाचे येथील रो मटेरियल जो काढण्यात आले होते ते आपण सुसरी प्रकल्प येथे टाकून आलेले आढळले. त्या संदर्भात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार माननीय उदयसिंगदादा पाडवी यांच्यातर्फे आपण माहिती जाणून घेऊया की त्यांनी याविषयी काय पुढचं पाऊल उचललं आहे. बघा, आता जो ठेकेदार आहे तो राजस्थानचा आहे, एक चांगला माणूस आहे आणि समंजसपणा त्या ठेकेदारामध्ये आहे. या बाबतीत मी तहसीलदारांशी आता 5 मिनिटापूर्वीच बोललो की आपला जो रस्ता कोळद्यापासून तर खेडदिगरपर्यंत हा जो 4 ट्रॅक रस्ता तयार होतो आहे काँक्रिटीकरणाच्या, ते सुसरीच्या बाजूला जे डांबरीकरण होतं ते काढल्यानंतर ते वेस्टेज जे डांबरीकरणाचा जे भाग होता तर त्याच्यामध्ये ते टँकर वगैरे किंवा त्यांचे डंपर वगैरे येणं जाण्याला ती जमीन नरम असल्यामुळे ते फसत होते आणि म्हणून त्याने तो भराव केलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मी टाकलेला नाही, तो भराव केलेला आहे. डंपर वगैरे आमचं काम एका बाजूचं झालं की दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही काम सुरू केव्हा मी सुसरी नदी पूर्ण स्वच्छ करून देईन आणि ते डांबऱ्याचे जे काही मटेरियल टाकलं असेल वेस्टेज मटेरियल ते मी कुठल्याही परिस्थितीत काढून देईन, त्याची काळजी करू नका.